वैभव परवांचा प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे. वैभव, आपण बघितलं की गुरुदास कामतांचा राजीनामा आणि त्यानंतर 25 नगरसेवक आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली पाहायला मिळते. नक्कीच दीपक, आज खरं तर बघायला गेले तर गुरुदास कामत यांच्या राजीनाम्याचा हा दुसरा अंक आहे. पहिला अंक जर आपण लक्षात घेतला तर कामत यांच्या घरासमोर त्यांच्या समर्थकांनी निदर्शन त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती आणि गुरुदास कामत यांचा राजीनामा पुन्हा मागे घ्यावा अशा जोरदार घोषणाबाजीत त्यांनी समर्थन दिलं होतं. आज दुसरा दिवस जर आपण लक्षात घेतला तर सर्व नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी ठेवलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आहेत यांच्या विरोधात एक मजबूत फळी उभारण्याचं काम आहे ते आता सुरू झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेतले गट जर आपण लक्षात घेतले तर प्रवीण छेडा हा हे आहेत ते संजय निरुपम गटाचे म्हणून ओळखले जातात, तर रवींद्र आंबेकर आहेत ते गुरुदास कामत गटाचे ओळखले जातात. त्यामुळे आपण हे जर सर्व कॅल्क्युलेशन जर लक्षात घेतलं तर याआधी महापालिकेत गटनेतामधून रवींद्र आंबेकर होते, पण संजय निरुपम यांची वर्णी लागताच त्यांनी महानगरपालिका निवडणुका आपल्या वर्चस्वात आणि आपल्या आधिपत्याखाली गाजवण्यासाठी त्यांनी आपला एक मोहर आहे तो पुढे केला, म्हणजे प्रवीण छेड्याला त्यांनी गटनेता म्हणून उभं केलं. त्यामुळे सिकंदा जर आपण पाहायला गेलं तर कामत गटाची आहे ती नाराजी सुरू झालेली होती. आता हे जे 25 नगरसेवक राजीनामा देणार आहेत हे संपूर्ण कामत गटाचे नगरसेवक आहेत. याचाच अर्थ असा आपल्याला इकडे सांगावा लागेल दीपक की संजय निरुपम यांच्या विरोधात ही मजबूत फळी उभी राहिलेली आहे. कालच आपण जर पाहिलं तर कृष्णा हेगडेंनी ब्लॉक जे प्रेसिडेंट म्हणून निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांनी संजय निरुपम यांनी खऱ्या अर्थाने मनमानी केल्याचा आरोप देखील इथे लावलेला आहे. संजय निरुपमच्या विरोधात नुसते कृष्णा हेगडे आणि गुरुदास कामत नाही आहेत तर प्रियादत्त सारख्या बड्या नेता देखील इकडे नाराज आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी एक संजय निरुपम यांना बॅकफूटवर पाठवण्यासाठी आता ही रणनीती सुरू झाली असावी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दीपक.